देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। धामणगांव रेलवे विधानसभा क्षेत्र से आगामी विधानसभा चुनाव 2024 के लेकर शिवसेना उद्धव पाठक साहब ठाकरे पार्टी के नेता अभिजीत भेपे पाटिल ने अपनी उम्मीदवारी की इच्छा जाहिर की है। अमरावती जिले के जिला मध्यवर्ती सहकारी बक के उपाध्यक्ष है अभिजीत भेपे ने लंबे समय से क्षेत्र में सामाजिक कार्यों के माध्यम से लोगों की सेवा की है। वह भाजपा सरकार की कथित हवाबाजी और विकास के नाम पर सिर्फ पोस्ट लगाने व भूमि पूजन करने की राजनीति से बेहद नाराज हैं। उन्होंने आरोप लगाया कि क्षेत्र में वास्तविक विकास कार्यों की कमी है और जनता का विश्वास अब टूटने लगा है। भेपे पाटिल का मानना है कि यदि उन्हें मौका दिया जाए तो वह धामणगांव रेलवे विधानसभा क्षेत्र को एक विकसित और समृद्ध क्षेत्र में बदल सकते हैं। आइए जानते हैं अभिजीत भेपे पाटिल ने क्या कहा। प्रथमतः मी शिवसेना दुबळाच्या ठाकरे गटाचा एक शिवसैनिक म्हणून मी त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ता म्हणून आपलं काम करत आहे। पण राहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेचा, मी माझी उमेदवारीची मागणी माझ्या पक्षाकडे केली आहे। कारण की सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक ब्रीद वाक्य आहे की 20% राजकारण 80% समाजकारण। त्यामुळे समाजकारण आम्ही महत्व जास्त देतो आणि त्या माध्यमातून आम्ही आज माझ्या पक्षाकडे आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली तर मला आपली आपण जर आदेश दिला किंवा मला जर उमेदवारी दिली आदेश दिला तर मी आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक शिवसैनिक म्हणून मी आज धामणगाव मतदारसंघामधून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। त्यामुळे आणि बांधणी म्हटलं तर बांधणीचा विषय असा आहे की जे काही पक्ष बांधणी आहे संघटन बांधणी आहे शिवसेनेचं बूथ असो शिवसेनेचे शाखा लेवलचं काम असो म्हणजे मी एक सर्वसामान्य शिवसैनिक असल्यामुळे मी आमचे जिल्हा प्रमुख जे आहेत तो तालुका प्रमुख आहे किंवा संघटनेचे विविध पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वात मी तिथे काम करत आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेची बांधणी मजबूत करून येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांना आम्हाला महाराष्ट्राचं पुन्हा मुख्यमंत्री बघण्यासाठी या महाराष्ट्राची जनतेची जी अपूर्व इच्छा आहे की जी त्यांच्या मनात जी खदखद आहे की ते भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि श्रेणीमध्ये फूट पाडली अशा पद्धतीनं एक घात करून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री काढलं म्हटलं पाहिजे ते स्वाभिमानाने निघून गेले। परंतु त्या ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्याच ताकदीने हे महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे का या विधानसभेवर भगवा फडकाव माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांचा व्यक्तिमत्व हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनवा। पक्षबांधणी म्हटलं की आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात 3 तालुक्यामध्ये विभागला गेला आहे चांदूर रेल्वे धामणगाव आणि नांदगाव पंडरी। आमचं नांदगाव पंडरेश्वरमध्ये पूर्वपार आम्ही याच्यापैकी बडनेरा मतदारसंघामध्ये होतो आणि त्या मतदारसंघामध्ये असताना नांदगाव पंडरेश्वर तालुक्यामध्ये मजबूत शिवसेनेची बांधणी आहे चांदूर रेल्वे धामणगावमध्ये पण आहे आणि बरेच वर्षापासून तिथे शिवसेना गटाचा आमदार किंवा पहिले होते पण आता नांदगाव पंडेश्वरला नाही आहे। धामणगाव चांदूर रेल्वे हा भाग सुद्धा दुरल्या गेल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून तिथे शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून आमची अपेक्षा आहे पक्षाकडे विनंती आहे की या मतदारसंघावर भगवा फडकावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेने आणि राहिला याचा तुमचा पक्ष बांधणीच्या निमित्तानं आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये संपर्क कार्यालय आहे भव्यदिवशी संपर्क कार्यालय जेणेकरून जनतेच्या सेवेसाठी ते कारण हा मतदारसंघ ग्रामीणमधला आहे आणि ग्रामीणमधले आता अतोनात परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकरी शेतमजुराचे विविध प्रश्न आहेत ते प्रश्नाची मांडणी करण्यासाठी त्यांना विविध स्तरावर जाणे त्यांना कुठे प्रश्न मांडायचा त्यांच्या समस्या म्हणजे त्या कार्यालयात येणे त्यांची समस्या ऐकून घेणे आणि त्याचं निराकरण कसं करतो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करतो। मतदारसंघात आपण हे बघितलं की जे विकास कार्य रखडलेले आहे बरीचशी समस्या आहे लोकांमध्ये रोष आहे शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहे जे मार्गी लागलेले नाही त्यावर तोडगा म्हणून आपली पुढची काय तयारी राहणार त्या दिवस नाही कसं आहे की तुम्ही पहिले सांगितलं हा धामणगाव मतदारसंघ ग्रामीण भागातील मतदारसंघ आणि ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुराचा मतदारसंघ आहे तिथं उद्योगपती नाही आहे। परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा अत्यंत किदार परिस्थिती जगत आज आपण जर बघितलं का या महाराष्ट्राचा इतिहास आहे का उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका अंगठ्यावर 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट झाली
आणि कुठल्याच प्रकारचे दंगे झाले, सर्व जाती धर्मांना ते सोबत घेऊन चालले. महाराष्ट्रात एक शांततेचं वातावरण, कोरोना भयावह काळ साहेबांच्या नेतृत्वामुळे शांततेने आणि सर्व समाजाला घेऊन त्यांनी चालले. म्हणून येणाऱ्या परिस्थिती विचारात आहे की शासन फक्त लबाडचं शासन आहे, कुठेच लोकांना न्याय देण्याचं काम नको. अत्यंत विदारक परिस्थिती जगून राहिले, चिडल्यासारखे झाले आहेत. आणि रोज जे प्रकरण चालू आहे, फक्त जातीवादावर बोलायचं, लोकांच्या समस्या आता काय आहे हे समजून घेण्याची जी मानसिकता नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो जनता त्यांच्या मनातला रोष लोकसभेपेक्षाही अत्यंत विदारक परिस्थिती या महायुतीची झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता महायुती सरकार गाजावाजा करत आहे. प्रत्यक्षात बघितलं तर महिलेची सुरक्षा खतऱ्यामध्ये आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही आहे, तर त्याबद्दल आपलं काय मत राहत? लाडकी बहीण योजना ही आता सर्व जनता हुशार झाली आहे, सुज्ञ झाली आहे आणि सगळ्यांना सगळं समजते. त्यामध्ये सोशल मीडिया म्हणा की अजून कुठले सर्व मीडिया म्हणा, या माध्यमातून लोकांना हे माहीत आहे, लाडक्या बहिणीला हेच माहिती आहे का हा भाऊ लबाड भाऊ आहे, हा फक्त मताच्या स्वार्थासाठी तुम्हा आम्हाला एक आमिष दाखवून राहिला आणि हे फक्त पैसे तुम्ही सर्वसाधारण एखाद्या महिलेला गावात जाऊन विचारा हे पैसे किती दिवस भेटणार. ती लाडकी बहीण सरळ सांगते फक्त इलेक्शन होईपर्यंत भेटणार आहे. म्हणून ह्या लाडकी बहीण एवढा ही फसवी होणार आहे. आणि 3000 रुपये तुम्ही त्यांना 2 महिन्याची दिवरी द्याल, परंतु ते 3000 रुपये देत असताना त्यांना जे कागदपत्र नवीन अकाउंट पाहिजे याच्यासाठी त्या लोकांना 2000 रुपये त्यांच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या हिच्यातून निघून गेले आहेत. म्हणजे देताना द्यायचं एक आणि घेताना दुसऱ्या पद्धतीने घेऊन घ्यायचं, अशा पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना विमा खूप मोफत म्हणतात, 1 रुपयात म्हणतात, ज्या विमा काढायला त्यांना 5-5 रुपये खर्च येतो. म्हणून शेतकऱ्यांची सेवा म्हणून आम्ही आमच्या जिल्हा बँकेच्या वतीने शिवसेना उभारण्याच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना आम्ही मोफत विमा काढून दिला. त्यांनी आमच्या सेंटरवर यावं, आम्ही आमच्या बँकेच्या मार्फत शिवसेनेच्या उद्यमाने संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांचा विमा काढून देण्याचं काम सुद्धा केलाय. व त्या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली, अक्षरशः महिलांची झुंबळ, बँकेमध्ये नवीन खातं उघडायला बँकेत गेल्यानंतर 2000 रुपये घेऊन खातं उघडल्याशिवाय त्यांना मोफत खातं पण मिळालं. ही गोष्ट आपल्या लक्षात आल्यानंतर आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांना जिल्ह्यातील आम्ही मोफत खातं काढून देण्याचं, ती कुठली योजना असो त्या महिलेला 1 रुपयानं घेतात तिचं खातं बँकेत आम्ही काढून दिलं, जेणेकरून तिला तिची आर्थिक वाढवून आम्ही तिला बचाव. येणार काळात आपल्या मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे, त्यांचे काही दौरे नियोजित आहेत का त्याबाबत? नाही, आता पहिले तर आमच्या इथे नियमाप्रमाणे प्रोटोकॉल प्रमाणे आमचे जे विदर्भाचे प्रमुख आहेत माननीय सावंत साहेब, अरविंद सावंत साहेब खासदार साहेब शिवसेनेचे नेते, त्यांचा आम्हाला अपेक्षित दौरा 5-5 तारखेलाच होता, परंतु वक्फ बोर्डाच्या कमिटीवर असल्यामुळे तो दौरा काही कारणास्तव स्थगित करण्यात आला. आता येणाऱ्या 5 तारखेला आमची तर अरविंद सावंत साहेब यांचा एक भव्य दिव्य मेळावा हा चांदूर रेल्वे किंवा धामणगाव येथे होणार आहे. त्यानिमित्तानं आमची तयारी सुरू झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी उद्धव साहेबांची भव्य दिव्य सभा व्हावी, आदित्य साहेबांना इथे आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी यावं. युवकांना ते आता युवकांमध्ये खूप ते लोकप्रिय आहे आणि युवकांना त्यांना पाहण्याची इच्छा आहे की हा महाराष्ट्राचं भविष्य आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेब असो, आदित्य साहेब असो, संजय राऊत साहेब असो, का जो जिवंत वाघ आमच्या पक्षात आहे, आणि अरविंद सावंत साहेबांचं एक नेतृत्व आम्हाला जे लाभलं, यामुळे या सर्व नेत्यांचे दौरे येणाऱ्या काळामध्ये पक्ष आम्हाला देईल आणि उत्स्फूर्त प्रतिसाद तो भव्य दिवशी कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा. धामणगाव मतदारसंघामध्ये आपली जनतेसोबत जुळलेली आहे, आपण घेऊन आणि व्हायब्रंट नेते म्हणून ओळखले जातात. आपलं सतत कार्यक्रम सुरू असतात, मेळावे पण सुरू आहे, व्यक्तीच भेट सुरू आहे, बैठका पण सुरू राहतात, तर तेथील जे मतदार बंधू आहे त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल? नाही, आमचं मतदार बंधू नाही, संदेश आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे अजून बरेच लबाड लोक लबाड योजना येणार आहे, त्या योजनेला बळी पडू नका. कारण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत, आपण शेतमजुराची मुलं आहोत. आपल्या बापावर खरा अन्याय काय झाला की आपण शेतकऱ्याची मुलं असल्यानंतर आज आपल्या बापाच्या शेताला शेतमालाला भाव नाही आहे. आज आपल्या बापाच्या डोळ्यात अश्रू आहे. पण खरं तर आपण शेतकऱ्याची लेकरं असू
तर आपण या महायुती सरकारला मतदान करणं किंवा त्यांना सहकार्य करणं म्हणजे या आपल्या मायबापाशी बिमानी होईल, खऱ्या अर्थानं शेतकरी शेतमजुराला न्याय देण्यासाठी हे सरकार हद्दपार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अन्यथा आपला मायबाप हा दुखीच राहील आणि कुठल्याच लेकराला आपल्या मायबाप दुखी राहावं अशी अपेक्षा नसते. म्हणून आपल्या मायबापाला सुटी करण्यासाठी, आपल्या भगिनीला न्याय देण्यासाठी, अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी या सरकारला हद्दपार करावं एवढीच मी या जनतेला विनंती करतो. प्रेक्षकांनो, हे होते अभिजित ढेपे. आपण शिवसेना उपाटा तर्फे संभवित उमेदवार आहात धामणगाव रेल्वे स्टेशन. तर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढचे शेतकऱ्यांसाठी आपण जे विजन मांडले आहे ते निश्चितच तुम्ही कटिबद्ध आहात, त्याबद्दल मी आपण आपला वेळ दिला असं त्याबद्दल आपण धन्यवाद. तुम्हाला सर्व आमचं माहिती घेतलं. थँक्यू. सर्व